मी डॉक्टर अनघा कुलकर्णी आज डायबेटीसच्या रुग्णांच्यासाठी आहार प्लस औषध असं कोणतं स्वस्त आणि मस्त आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आधी थोडीशी लक्षणं सांगते तुम्हाला आता डायबेटीस म्हणजे काही नवीन नाही आहे परंतु एक लक्षात घ्या की डायबेटीस जेव्हा होतो त्यावेळेला तुमची जेव्हा औषधं सुरू होतात तेव्हा काही वेळेला तुम्हाला अचानक शुगर खूप कमी होते कारण की औषधांचा डोस होता जास्त त्यामुळे तुम्हाला समजत नाही की आता आपण काय खावं कारण की गोड जर का तुम्ही काही खायला गेलात तर मग त्यांना एकदम शुगर शूट अप होऊ शकते तर अशा वेळेला तुम्हाला खायचं किंवा समजा बरेच दिवस झालेले आहेत डायबेटीस होऊन तर मग तुमच्या हातापायात जळजळ व्हायला लागते मुंग्या यायला लागतात ज्याला आपण म्हणतो ना की डायबेटीस न्युरायटीस डेव्हलप व्हायला लागलेलं आहे मग हळूहळू सांध्यांच्यामध्ये सुद्धा दु सांध्यामध्ये पेन व्हायला लागतं दुखायला लागतं ऑस्टिओपोरोसिस व्हायला लागतं एकतर औषधांनी आणि जेवढा हा आजार जुनाट होईल त्याच्यामुळे कॅल्शियम के डिफिशियन्सी विटॅमिन डिफिशियन्सी व्हायला लागते कारण की जे काय तुम्ही अन्न खाता त्या अन्नाचं आतड्यामधून योग्य प्रकारे ॲब्सॉब्शन होत नाही आणि त्यामुळे मग तुमची विटॅमिन डिफिशियन्सी सुरू होते मग त्यामुळे अर्थातच तुम्हाला टॉयलेटला म्हणजे कॉन्स्टिपेशन व्हायला सुरुवात होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोपही नीट लागत नाही सारखी रखरख रखरख होते मूड स्विंग्स होतात चिडचिड होते रागराग होतो आणि मग त्याच्यानंतर ब्ल हाय ब्लड प्रेशर व्हायला लागतं हार्टचा प्रॉब्लेम व्हायला लागतो ही तर तुम्हाला डायबेटीसची लक्षणं सगळ्यांनाच माहिती आहेत काही वेळेला भूक लागते काही वेळेला भूक लागत नाही चिडचिड होते तर अशा वेळेला तुम्ही काय खायचं अगदी साधं सोपं औषध तुमच्या घरामध्ये तुमच्या जवळच आहे आहारातून औषध ज्याला आपण म्हणू शकतो तर ते आहे टोमॅटो तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता मला खूप जास्त भूक लागलेली आहे अशा वेळेला तुम्ही एक टोमॅटो चिरायचा आणि खायचा जर का तुमच्या घरामध्ये सेंदे लोण असेल तर थोडंसं सेंदे लोण घालून खा जर का तुम्हाला खूप जास्त ब्लड प्रेशर हाय होत असेल तर मग शक्यतो कोणत्याच प्रकारचं मीठ तुम्ही खाऊ नका परंतु ठीक आहे तुम काहींना डायबिटीस असतो पण ब्लड प्रेशर नसतं हार्ट अटॅक हार्टचा प्रॉब्लेम नसतो तर अशा वेळेला तुम्ही टोमॅटोमध्ये थोडासा गूळ घाला चवीसाठी पण नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल परंतु त्याच्यामध्ये थोडंसं सेंदेलोण टाका जिरेपूड मिरेपूड आणि दालचिनीची पावडर त्याच्यावरती थोडीशी भुरभुरा एक टोमॅटो बारीक चिरायचा त्याच्यावरती हे सर्व घालायचं आणि एक दोन मिनिटांनी त्याला जरा पाणी छानपैकी सुटतं आणि मग ते मुरतं त्याच्यामध्ये आपण जे काय वरती सगळी जिरे बिरे पूड घातलेली ते आणि एक टोमॅटो खायचा दिवसातून एक टोमॅटो असा खायचा मग तुम्ही म्हणाला आम्ही सार करून खातो आम्ही टोमॅटोची कोशिंबीर खातो किंवा आम्ही सॅलेडमधन टोमॅटो खातो मग कसं काय नाही हे मला तुम्ही हे जर का टोमॅटो असा जर का खाल्लात मग दुपारी चार वाजता खा किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेला खा किंवा एनी टाइम तुम्हाला भूक लागली असं वाटली वाटलं की अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटो खा एक महिनाभर तुम्ही हे करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या ज्या या बारक्यासारख्या तक्रारी होत्या म्हणजे हाडं दुखतायत किंवा तुम्हाला मूड स्विंग्ज होत आहेत टॉयलेटला साफ होत नाहीये भूक नीट लागत नाहीये पोटात आग पडल्यासारखी होते खूप जास्त एकदम भूक लागते आणि नंतर एकदम पोट गच्च होतं किंवा काही वेळेला गच्च होतं विसरल्यासारखं होतं विस्मरण होतं हातापायांची हाता विशेषतः तळपायाची जळजळ होते किंवा पायात यायला लागतात हातात मुंग्या यायला लागतात म्हणजे डायबेटीस न्युरायटीस डेव्हलप व्हायला लागतो सांधेदुखी सुरू होते, होते या सर्व गोष्टी तुमच्या कमी व्हायला लागतात तुमचं जर हाय बी पी असेल तर ते सुद्धा बी पी तुमचं कंट्रोलमध्ये यायला लागतं कारण की टॉमॅटोमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी आहे त्यामुळे अर्थातच त्याच्यामुळे क्षमता वाढते अँटीऑक्सिडेंट आहे त्यामुळे तुमच्या शरीरात शरीर रिटॉक्स करायला त्यातली मदत होते त्याचप्रमाणे हे पाचक आहे म्हणजे त्याने तुम्हाला भूक लागते तुमचं हिमोग्लोबिन वाढतं कॅल्शियम वाढतं या सर्व ह्याच्यामुळे तुमच्या तुमचा डायबेटीज हा कंट्रोलमध्ये राहण्यासाठी शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी टोमॅटोचा फार चांगला उपयोग होतो यानं ब्लड प्रेशरसुद्धा सारखं जर का कुणाचं हाय होत असेल कमी जास्त होत असेल तर ते कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या औषधामुळे तुम्हाला जे सारखी ॲसिडिटी होत असते कॉन्स्टिपेशन होत असतं ते सुद्धा यानं कमी मिळ होतं कारण की ह्यानं हे एक चांगलं अँटासिड आहे आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये फायबर जे असते बऱ्याच लोकांना कसं असतं की लिंबू खाल्लं की आम्हाला ॲसिडिटी होते आमसूल खाल्लं की ॲसिडिटी होते दही खाल्लं की ॲसिडिटी होते असं असतं तर तुम्ही जर का टोमॅटो खाल्ला तर मला आत्तापर्यंत कुणीही असं सांगितलेलं नाही आहे की टोमॅटो खाल्ल्यावर मला त्रास होतो हां तर अशा पद्धतीने हा टोमॅटो तुम्ही खायला सुरू करा मग लगेच विचारू नका किती दिवस खाऊ का। हे काय औषध आहे का हो रोज खा ना तुम्ही चहा रोज पिता की नाही कॉफी रोज पिता की नाही गेले अनेक वर्ष पिताय अनेक वर्ष तुम्ही भात भाजी आमटी असं जेवताय तर मग टोमॅटो रोज खायला काय हरकत आहे पण एकच खायचा बरं का पण तो अशा पद्धतीने खायचा आणि इतर जेवणा जेवणामध्ये किती जाणार आहे चार लोकांचं जर का जेवण करत असतील तर एक टोमॅटो वापरला जातो त्यामुळे त्यातनं काही जास्त जाणार नाही परंतु अशा पद्धतीने एक टोमॅटो खा बघा तुमची विटॅमिन डिफिशियन्सीसुद्धा कमी होईल हार्मोनल इम्बॅलन्स कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जर वजन वाढायला लागलं असेल तर ते आ आटोक्यात राहायला याच्यामुळे मदत होते ओबेसिटीवरती टोमॅटो कशा पद्धतीने खायचा हा पुढचा व्हिडिओ नंतर करेन हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा